मित्रांनो, आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. मी STI रोहिदास चोंधे पाटील. आपण बघतोय महाराष्ट्र गट क सेवा. आपल्याला माहीत झालंय की या ठिकाणी नवीन सिलेबस जो आहे मेन्ससाठी तो आलेला आहे आणि बरेचसे बदल या ठिकाणी आहे. गट क च्या एक्झाममध्ये इथे आता 5 पदांचे पेपर होणार आहेत. यापूर्वी एक्साइज सब इन्स्पेक्टर हे पद होतं, टॅक्स असिस्टंट पद होतं आणि क्लर्क पद होतं. ओके, त्याच्यानंतर इथे आता तुम्हाला इंडस्ट्रीज इन्स्पेक्टर नावाचं पद एक वाढलेलं आहे आणि दुसरं टेक्निकल असिस्टंट नावाचं पद वाढलेलं आहे. म्हणजे 5 पदांसाठी ग्रुप सीची एक्झाम आता होणार आहे आणि मला वाटतं निश्चितपणे तुमच्याकडे एक सुवर्ण संधी आहे. याची जाहिरात कधीही येऊ शकते. 2022 दृष्टिकोनातून आम्हाला या ठिकाणी प्लॅन करायचं आहे. आता आम्हाला आजच्या लेक्चरमध्ये काय बघायचं, आम्हाला गट कचं पूर्वपरीक्षेचा सिलेबस आणि त्याची बुक लिस्ट बघायची आणि त्याचा प्लॅन बघायचा आहे. कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे, माझा टार्गेट काय असलं पाहिजे, ओके, कट ऑफ किती येत असतं, ओके, या सगळ्या बाबी या लेक्चरमध्ये आपल्याला बघायच्या आहेत प्रीच्या. मग मेन्स जे आहे त्या प्रत्येक पदाचे मेन्सचं सिलेबस आणि मेन्सची बुक लिस्ट याचे व्हिडिओज याच यूट्यूब चॅनलला उपलब्ध होतील. तुम्ही इथे सबस्क्राईब करून ठेवा, या व्हिडिओला आताच लाईक करा. तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जसे जसे व्हिडिओज अपलोड होतील पुढचे तशा त्या लिंक या व्हिडिओच्या खाली भेटतील. मेन्ससाठी कशा पद्धतीने अभ्यास करायचा, प्रत्येक याचा त्याचा सिलेबस काय आहे ते सगळं. चला आपण या ठिकाणी तुमच्यासाठी आजचा हा लहानसा व्हिडिओ आणलेला आहे जो की तुम्हाला सगळी दिशा देणार आहे. कंबाईन ग्रुप सी महाराष्ट्र ग्रुप सी सर्व्हिस एक्झामिनेशन, ज्यामध्ये पूर्वपरीक्षा 100 गुणांची असणार आहे आणि मुख्य परीक्षा 200 गुणांची असणार आहे. ज्याच्यामधला सुद्धा पेपर 1 हा संयुक्त असणार आहे. म्हणजे 5 पदांसाठी एकच पेपर होईल. मुख्यला पेपर 1 जो असेल तो आणि पेपर 2 जो आहे तो प्रत्येकाचा स्वतंत्र होणार आहे. आता नेमकं काय आहे, परीक्षेची योजना कशी असेल हा मुद्दा लक्षात घ्या. बघा मित्रांनो, आम्हाला कोणत्या परीक्षेची तयारी करायची ना, आधी हे समजून घ्या, व्यवस्थित समजून घ्या. तुम्ही म्हणाल आम्ही वाचलंय, पण वाचून बऱ्याच गोष्टी जमत नाही, थोडंसं अतिरिक्त करावं लागतं. या ठिकाणी जर बघितलं परीक्षा योजना, पेपर सरळ आहे. पूर्वला एक पेपर असणार आहे, 100 गुणांसाठीचा पेपर असणार आहे. सामान्य क्षमता चाचणी असं त्याला म्हटले जाणार आहे. 12वीचा दर्जा आहे. इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषेमधून पेपर असेल. प्रश्न 100 असतील, गुण 100 असतील. एका तासाचा पेपर असेल आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, म्हणजे 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न तुम्हाला सोडवायचे 100 गुणांसाठीचे. ओके, मुद्दा क्लिअर होतोय. आता मग याच्यामध्ये नेमकं काय आहे, याच्यामध्ये नेमकं काय आहे, आम्हाला काय अभ्यासायचं. बघा, थोडंसं तुम्ही जर कंबाईन ग्रुप बीची तयारी करत असाल, PSI, STI, ESO आणि त्याचा जर सिलेबस अभ्यासलेला असेल तर तुम्हाला कळेल की कुठेतरी साम्य साधलं जात आहे. थोडंफार फरक आहे ते आपल्याला या ठिकाणी आता दिसतील. आणि बुकलिस्टसुद्धा तुम्हाला इथे मी आता जी बुक्स, माझी बुक्स वेगळे असणार आहे, प्रॉपर सांगणार आहे मी. मला ती पब्लिकेशनची घेणं देणं नाही आहे. मला तुम्हाला प्रॉपर वेने तिथपर्यंत पोहोचवायचं आहे. बघा इथे तुम्ही जर बघितलं चालू घडामोडी, इथे जागतिक भारतातील म्हटलेलं असेल ना मान्य आहे, पण इथे महाराष्ट्रातील सुद्धा चालू घडामोडी तुम्हाला करायची आहे. कारण महाराष्ट्र या जगामध्येचे, महाराष्ट्र या भारतामध्येची पहिला मुद्दा इथे. आणि इथे माझं म्हणणं राहील तुम्हाला की आतापासून डेली न्यूज पेपर वाचा, न्यूज पेपर वाचा, मासिकं वाचा. ओके, आता तुम्ही म्हणाल कोणतं न्यूज पेपर, तुम्हाला मग प्रत्येक वेळेस तेच सांगितलं जातं, लोकसत्ता, मटा, सकाळ वगैरे. ओके, सगळ्या न्यूज पेपरमधले बेसिक ज्या बाबी आहेत त्या सेम असतात, संपादकीय थोडेसे बदल असतात, पण हे डेली वाचा. याला एक वही करा, स्वतंत्रपणे चालू घडामोडीची वही असली पाहिजे. चालू घडामोडीचे MCQ सोडवा, प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव करा, इथे ॲक्युरेसी असली पाहिजे. मग तुम्ही म्हणाल इतर आणखी मार्केटमधलं कोणतं पुस्तक वाचा, कोणतंही वाचा, कोणतंही वाचा. तुम्हाला आता देवादासवर सरांचं पुस्तक एक मार्केटमध्ये आपण बघतोय, चांगलं पुस्तक आहे. इतरही आहे, इतरही पुस्तकं आहे, बळीराम हवळे सरांचं असेल किंवा इतर कोणकोणते असतील. पुस्तकं कोणते वाचतात याने जास्त फरक इथे पडणार नाही आहे. कारण की इथे तुम्ही किती सजग आहात, कंटिन्यू कसा अभ्यास करत आलेले आहात, याच्यावर सगळं डिपेंड आहे. तुम्ही म्हणले परीक्षा आली मग शेवटच्या 8 दिवसात मी हे घेऊ की ते घेऊ की ते घेऊ, काय फायदा नाही. आधीपासून अभ्यास करा. इथे पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे नागरिकशास्त्राचा. आणि मित्रांनो, यस, या व्हिडिओला लगेच लाईक करून घ्या, कारण की तुमच्यासाठी आपण या पूर्व मुख्य मुलाखतीसाठीचा, या ठिकाणी पूर्व आणि मुख्यसाठीचा एक कोर्स घेऊन आलेलो आहे STI RCP ॲप्लिकेशनला, ज्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटणार आहे. तिथे तुम्हाला डेमो लेक्चरसुद्धा आहे, लाईव्ह सेशन असणार आहेत. ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या, त्या ठिकाणी जाऊन बघा नेमकं. या सिलेबस ही PDFसुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये मी देणार आहे. ओके, फ्रीमध्ये असेल या सगळ्या PDF, प्रीच्या, मेन्सच्या, अभ्यासाच्या, अभ्यासक्रमाच्या सगळ्या. नागरिकशास्त्र बघा, घटनेचा अभ्यास, म्हणजे इथे थोडंसं क्वालिटीला धरलेलं आहे. आता हे जरी नावात इथे घटनेचा अभ्यास असेल ना, इथे खूप काही आहे. घटनेचे स्रोत, घटनेचे वैशिष्ट्य, घटना निर्मिती, संविधान वगैरे सगळं इथे.
राज्य व्यवस्थापन प्रशासन आहे, ग्राम व्यवस्थापन आहे, प्रशासन ज्याला म्हणतोय म्हणजे आम्हाला इथे ते पंचायत राज सुद्धा आहे, नागरी स्थानिक संस्था ते सगळं इथे. आणि इथे माझं म्हणणे सरळ, क्रमिक पुस्तकं वाचावं. आधी नागरिक शास्त्राचे पुस्तकं वाचा, नववीपर्यंतचे सगळे आणि पुढे नववीपासून पुढचे जे आहे ना ते राज्यशास्त्राचे पुस्तक वाचा. राज्यशास्त्र आणि इतिहास वगैरे असे दिलेले आहेत आणि याच्यावरचे लेक्चर्स ऑलरेडी तुम्हाला STI RCP ॲप्लिकेशनला मी अवेलेबल केले. काही बाकी आहे ते लाईव्ह स्वरूपात तुम्हाला होणार आहेत ॲप्लिकेशनमध्ये तुमच्या कोर्समध्ये. पुढचा मुद्दा येतो इतिहास. इतिहासामध्ये आधुनिक भारताचा आणि महाराष्ट्राचा इतिहास आहे. इथे इतिहासाला सुद्धा क्रमिक पुस्तकं वाचा. याच्यामधलं 11वीचं जुनं पुस्तक जे आहे ना ते व्यवस्थित वाचा. याची PDF तुम्हाला मी तुमच्या कोर्समध्ये अवेलेबल करून देणार आहे, 11वी ओल्ड हिस्ट्री. आणि आता मला वाटतं 9वी-10वीला एक आधुनिक भारताच्या इतिहासाचं पुस्तक आलं ते व्यवस्थित वाचा. आधी ते वाचा, भारत आणि महाराष्ट्राच्या इतिहास वाचा, नंतर मग तुम्ही जयसिंगराव पवार वाचू शकतात, ग्रोवर वाचू शकतात, कोणतंही पुस्तक वाचा नंतर मग इतिहासाचं. इतिहासाला चॅलेंज नाही आहे, तिथे तुम्हाला व्यवस्थित रिव्हिजन लागेल, शिस्तबद्ध अभ्यास लागेल, तेव्हा ते त्या ठिकाणी व्यवस्थित तुम्हाला कव्हर करता येणार आहे. पुढचा मुद्दा या ठिकाणी आहे तुमच्या समोरचा, तो म्हणजे भूगोल. बघा भूगोलामध्ये काय, भूगोल हा इंटरेस्टिंग आणि हक्काचा विषय तुम्हाला मी आधीपासून सांगत आलो आहे. महाराष्ट्राचा भूगोल विशेष अभ्यास म्हणजे तुम्हाला पृथ्वी करायची आहे, जग करायचं आहे, त्याचं हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमीन, पर्जन्य, प्रमुख पिके, शहरी नद्या, म्हणजे मित्रांनो इथे तेच आहे. इयत्ता 5वी-12वीचे पुस्तकं, याच्यातले सगळे नकाशे तोंडपाठच करा, नकाशावरून अभ्यास करा. टोटल नकाशे आहे की नकाशे, ॲटलास सोबत राहू द्या, ॲटलास नकाशाचं पुस्तक कोणतं तरी एका कोणत्याही पब्लिकेशनचं असू द्या, ते नकाशा पुस्तक सोबत राहू द्या, इथे तुमचे मार्क्स येऊन जातात. हां मग तुम्ही सौदी खतीब वगैरे कोणतंही एखादं एक मार्केटमधलं पुस्तक घेऊ शकतात नंतर, पण पहिले हे. त्याच्यानंतर अर्थव्यवस्था काय करायची, इकॉनॉमी तुम्हाला, भारतीय अर्थव्यवस्था आहे, शासकीय अर्थव्यवस्था आहे, राष्ट्र उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय वापर, याच्यासाठी मी तुम्हाला सांगेल. बघा पहिलं म्हणजे इथे 9वी-10वीचं पुस्तक आधी वाचा, सुरुवात इथून करा. त्याच्यानंतर जुने प्रश्न इथे बघायचे आहे, जुने प्रश्न तुम्हाला मी हे सगळ्याच विषयाचे जुन्या प्रश्न तरी का व्यवस्थित करावे लागतील. याच्या आधी जे काही पेपर झाले ना, टॅक्स असिस्टंट, एक्साईज सब इन्स्पेक्टर आणि क्लरिकल, जे प्रीचे पेपर उपलब्ध आहे मी तुम्हाला ते तुमच्या कोर्समध्ये अवेलेबल करून देतो आहे, दिलेले आहेत काही, ते करा आधी. आणि मग इथे नंतर तुम्ही रंजन कोळंबे सरांचं पुस्तक वाचू शकतात किंवा किरण देसले सरांचं पुस्तक वाचू शकतात, इथे काही विषय नाही. ओके, पण आधी क्रमिक पुस्तक वाचा, दोन्हीसाठी सुद्धा तेच आहे. इथे हे सार्वजनिक वित्त नावाचा टॉपिक तुम्हाला चांगला करावा लागेल. पुढे सामान्य विज्ञान, इथे तर मी म्हणेल तुम्हाला बघा, आता या प्रत्येक याचे तुम्हाला ई-बुक्स दिले. आपण मी ज्या नोट्स काढल्या का ते PDF स्वरूपात दिले आहेत तुम्हाला, हँड रिटन नोट्स आहेत, विज्ञानाच्या टाईप स्वरूपात त्या ठिकाणी ई-बुक आहे. ओके, आपले ई-बुक्स डाउनलोड करा. मी तुम्हाला त्या ठिकाणी जवळपास 10-11 ई-बुक्स दिलेले, ई ठोकळा सुद्धा तुम्हाला आहे. तुमच्या कोर्सच्या अनाउन्समेंट सेक्शनमध्ये तुम्हाला ड्राईव्हच्या लिंकवरून ई ठोकळा डाउनलोड करता येईल. त्याच्यामध्ये या सगळ्या नोट्स आहेत प्रत्येक विषयाच्या, इतिहासाच्या, भूगोलाच्या, अर्थशास्त्राच्या, विज्ञानाच्या, अंकगणित बुद्धिमत्तेचे फॉर्म्युलाज, बुकलेट्स आपण त्या ठिकाणी बनवले, ते सगळे जर तुम्ही प्रॉपर केले ना फायदा होईल. इथे विज्ञानाचं तर मी म्हणतो 5वी-10वीचे पुस्तकं व्यवस्थित, आणि त्याचं आपलं जे ई-बुक आहे विज्ञान, सामान्य विज्ञान सामान्य भाषेत, ते आणि आपल्या ज्या टेस्ट आहेत विज्ञानावरच्या, आपल्या जवळपास 70 टेस्ट आतापर्यंत कम्प्लीट झालेल्या आहेत, पुढच्या होत राहतील आणखी. या सगळ्या मग याच्यामध्ये भौतिकशास्त्र, रसायन, प्राणी, वनस्पती, आरोग्यशास्त्र, प्रत्येक मुद्दा तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. स्वतंत्रपणे याला घेतलेलं आहे विज्ञानाला, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि पुढे अंकगणित बुद्धिमत्ता, तुम्हाला मी ते सांगितलं की जुन्या प्रश्नपत्रिकांचा सराव, त्या फक्त ग्रुप सीच्याच असावे असं काही नाही. तुम्ही राज्यसेवा C-SAT चे प्रश्न सोडवा, तलाठीची सोडवा, ग्रामसेवकचे सोडवा, त्याच्यानंतर कंबाईन ग्रुप B-चे सोडवा, इथेच सराव लागेल भाऊ, इथेच सराव लागेल. मी तुम्हाला इथे काय केलं माहिती का, एकदम ज्यांचं गणित एकदम कच्चं आहे ना, बेसिक ज्यांचं बेसिक कच्चं आहे का, त्यांच्यासाठी मी बेसिकचे व्हिडिओ बनवले, बेसिक अंकगणित, बेसिक मॅथचे व्हिडिओज आपले आहेत सगळे तुम्हाला तुमच्या कोर्समध्ये मी अवेलेबल करून दिले. आणि मॅथच्या टेस्ट आपल्या सगळ्या सोडवा, मॅथ रिजनिंगच्या ज्या टेस्ट आहेत त्याचे PDF ॲनालिसिस आहे, काहींची व्हिडिओ ॲनालिसिस आहे, सगळे आतापर्यंत आपल्या जवळपास 50 टेस्ट आता कम्प्लीट झाले आहे मॅथच्या, मॅथ आणि रिजनिंग दोन्ही त्याच्यात आहे क्वालिटी. सुरुवातीच्या टेस्ट सोप्या आहेत, नंतरच्या अवघड अवघड आपण करत गेलो आहे, त्या 50+ टेस्ट तुमच्या ग्रुप सीच्या कोर्समध्ये दिले आहेत. एवढं जर तुम्ही केलं या ठिकाणी, आणि नंतर मग मार्केटमधलं एखादं पुस्तक तुम्ही कोणतंही घ्या, माझं म्हणणं नाही हे घ्या ते घ्या, कोणतं घ्या, इथे सराव करावा लागेल कोणतं पुस्तक घेतलं याने जास्त बिघडत नाही, त्याने जास्त फरकही पडत नाही. बघा कंबाईन ग्रुप सीचा 2022 नवीन अभ्यासक्रमासह आपण कोर्स लॉन्च केलेला आहे STI RCP ॲप्लिकेशनमध्ये. पूर्व आणि मुख्य परीक्षा संपूर्ण तुमची तयारी होणार आहे, एक्साईज सब इन्स्पेक्टर, टॅक्स असिस्टंट, टेक्निकल असिस्टंट, इंडस्ट्रीज इन्स्पेक्टर आणि क्लर्क,
प्रत्येकाचा मेनचा जो वेगळा सिलेबस आहे ना तो सुद्धा आपल्या इथे कव्हर करण्याचा प्रयत्न राहणार आहे. त्याच्यामध्ये सर्व स्टडी मटेरियल आहे, ई बुक्स आहेत, टेस्ट आहेत, कुठे भेटणार आहे हे सगळं भेटणार आहे तुम्हाला STI RCP ॲप्लिकेशनवर. इथे तुम्हाला नोट्स भेटतील, इथे तुम्हाला टेस्ट भेटतील, इथे तुम्हाला लाईव्ह भेटेल, इथे तुम्हाला PDFs भेटतील, इथे तुम्हाला ई बुक्स भेटेल. आत्ताच हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा. सध्या ऑफर आहे, खूप कमी फीसमध्ये तुम्हाला हा कोर्स तिथे अवेलेबल करून दिलेला आहे. आता विचार करू नका, आता तुम्हाला हे सगळं प्लॅन मी सांगत जाणार आहे पुढे की कट ऑफ किती लागतंय, सगळं होतील, सगळे मुद्दे कव्हर होत जातील. कारण तुम्हाला इथे प्री जरी पास व्हायचे ना, एक कंबाईन, आता प्रत्येकाचं कट ऑफ वेगळं लागेल, पण एक जनरल तुमचा 50 पुढे स्कोर असला पाहिजे, जनरल म्हणतोय मी. मग पुढे आपण बघत चालू, तुम्हाला मी सांगेल त्या त्याच्या जागा ज्या आहे, आता जाहिरात जेव्हा येईल तेव्हा आपण आणखी एक व्हिडिओ बनवू, तेव्हा मी प्रॉपर तुम्हाला प्लॅन देईल. पण तुम्ही आतापासून अभ्यास सुरू केलात तर तुम्ही जिंकण्याच्या मार्गावर त्या ठिकाणी निघालेले आहात असं मी समजेल. चला सगळ्यांनी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. या ठिकाणी आपण थांबूया, धन्यवाद. आणि यस, याच्या पुढची पार्ट मी प्रत्येकाचं मेन्सचा सिलेबस आणि त्याची बुक्स याची व्हिडिओज बनवणार आहे, याच यूट्यूब चॅनलला तुम्हाला भेटणार आहे, या ॲप्लिकेशनला तुम्हाला ते भेटणार आहे. त्या ॲप्लिकेशनला हा जो कोर्स आहे ना त्याच्यामध्ये ते सगळे व्हिडिओज असतील, म्हणजे एक्साईज सब इन्स्पेक्टर जे आहे याचा, मग मेन्सचा सिलेबस काय आहे, ओके, मग इतर जे आहे त्याच्यासाठी कोणते पुस्तक वाचायचे, टॅक्स असिस्टंट मेन्सला काय करायचं, पुस्तक पालन वगैरे असेल ते जे आहे, टेक्निकल असिस्टंट, इंडस्ट्रीज इन्स्पेक्टर, क्लर्क टायपिस्ट, प्रत्येकाचे मेन्सचा सिलेबस आणि त्यावरचे बुकलिस्ट, त्याचा थोडासा प्लॅन, यावर मी स्वतंत्रपणे लेक्चर्स अपलोड करणार आहे. तुमच्या कोर्समध्येही ते असतील आणि ते यूट्यूबला सुद्धा आपण फ्रीमध्ये देणार आहोत, स्ट्रॅटेजी लेक्चर्स, ओके. नंतरचे लेक्चर्स मग फक्त कोर्समध्ये होतील लाईव्ह स्वरूपात, आणि एक लाईव्ह झालेले लेक्चर रेकॉर्ड म्हणजे राहतील ते नंतरसुद्धा तुम्हाला बघता येतील. चला या ठिकाणी आपण थांबूया, धन्यवाद.